अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं, भाजपाकडून शिंदे गटाचा या प्रकारे करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह। शिंदेगट पुढे काय निर्णय घेणार याकडे लागलंय राजकीय पत्रकारांचं, राजकीय नेत्यांचं लक्ष। तर मित्रांनो, आपण सविस्तर बातमी काय आहे ते बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हापासून सत्तेत आले, म्हणजेच मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अंतर्गत कुरघोडी चालू झाल्या होत्या। 106 आमदार असूनसुद्धा भाजपा सत्तेबाहेर असल्याने शिंदे गटासोबत भाजपाच्या अनेक आमदारांचे खटके उडत होते। मात्र आता भाजपाकडून शिंदे गटाचा या प्रकारे करेक्ट कार्यक्रम केला जाऊ शकतो आणि अजित पवारांना पुन्हा एकदा मानाचे स्थान दिले जाऊ शकते। कारण येणाऱ्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये जर शिंदे गटाला जास्तीत जास्त जागा दिल्या तर पुन्हा एकदा शिंदे गटाचा वर्चस्मा राज्य सरकारमध्ये राहू शकतो। म्हणून शिंदे गटाला 50 ते 60 आतमध्ये जागा देण्याची भाजपाच्या नेत्यांची व्यूहरचना दिसत आहे व उरलेल्या 170 ते 180 या जागा भाजपाने लढून पुन्हा एकदा सोबळावर सत्ता आणण्याची इच्छा भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि उरल्या 30 ते 40 जागा या अजित पवार यांना देण्याची सुद्धा त्यांची व्यूहरचना दिसत। त्यामुळे मोठ्या महत्त्वाकांक्षा घेऊन शिंदे गटात गेलेल्या आमदारांना व नेत्यांना आता पुढे काय करावं असा प्रश्न पडलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भाजपा शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम विधानसभा निवडणुकीत करेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।